टीव्ही मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कायदा व सुव्यवस्था ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनातर्फे काढण्यात आला रूट मार्च. पोलीस उपायुक्त तर्फे नागरिकांना शांती आणि संयम ठेवण्याचे करण्यात आले आवाहन. भाजप पुरस्कृत अपक्ष सदाभाऊ खोत यांची अखेरच्या क्षणी माघार. आता भाजपकडून 5 तर महाविकास आघाडीकडून 6 उमेदवार रिंगणात. आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोधी होण्याची मावळली आशा. भाजपचे 5 विरुद्ध महाविकास आघाडीचे 6 उमेदवार लढणार. नंतर आता सविस्तर वृत्त. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कामठी शहरातील काही तरुणांनी आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून केले, त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. आज नवीन पोलीस स्टेशन तसेच जुना पोलीस स्टेशनतर्फे कामठी शहरात रूट मार्च काढण्यात आला, तर पोलीस उपायुक्तांतर्फे नागरिकांना शांती आणि संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. जर कोणी व्यक्ती पुन्हा सोशल मीडियावर कोणत्याही धर्माबद्दल टिप्पणी करेल तर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे आवाहन पोलिसांनी दिले. काल रात्री नवीन कामठी पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्याच्यामध्ये काही व्यक्तींनी एका विशिष्ट समाजाच्या देवी देवतांबद्दल प्रेषितांबद्दल चुकीचे आणि बदनामीकारक आणि घाणेरड्या भाषेतले असे काही मेसेजेस पाठवले होते आणि ते मेसेजेस व्हॉट्सॲपद्वारे इतर समाजमाध्यमांद्वारे व्हायरल होत होते. तर ती तक्रार देण्यासाठी म्हणून आल्यानंतर इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली होती, ज्याच्यामध्ये जवळपास 1,000-1,500 लोक रस्त्यावरती आले होते. त्यांनी रस्ता रोखून धरलेला होता. अशा परिस्थितीमध्ये माननीय सीबी सर आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी ताबडतोब या गोष्टीची दखल घेतली आणि अवघ्या 10 मिनिटात मोठ्या प्रमाणावरती फोर्स फाटा या ठिकाणी हजर झाला. कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा मोठा इश्यू या ठिकाणी झालेला नाही आणि समाजाला जो जमाव झाला होता त्याला सीपी सरांनी समजून सांगितलं आणि एक आश्वासन दिलं की या सर्व घटनेमागे जे कोणी असेल त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई ही लवकरात लवकर केली जाईल. आणि त्या आश्वासनाच्या प्रमाणेच रात्रभरातमध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्स कामाला लागल्या आणि हे जे मेसेज ज्यांनी पाठवलेले आहेत त्या 2 व्यक्तींना नागपूर पोलिसांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. ते 2 व्यक्ती आमच्या ताब्यात आहेत. आता त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे काल योग्य कलमांतर्गत आणि त्याच्याची ती कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती सुरू राहील. परंतु ही घटना जी आहे ती खूप गंभीर आहे आणि आता सध्याचं वातावरण लक्षात घेता मी माननीय सीपी सरांच्या तर्फे सर्व जनतेला हेच आवाहन करेल की कृपया शांतता ठेवावी. कुठल्याही प्रकारचे व्हायरल मेसेजेस आहेत त्याला फॉरवर्ड करू नये. कुठल्याही प्रकारच्या ज्या रूमर्स येतात किंवा अफवा पसरतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नये. सर्व प्रकारचे जे लॉ अँड ऑर्डर इश्यूज आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे असे जे असतील त्याला तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावं. पोलीस यंत्रणा नागपूर पोलीस ही अत्यंत सक्षम आहे आणि कुठल्याही प्रकारच्या घटनेला तोंड देण्यासाठी आम्ही अगदी कटिबद्ध आहोत आणि सक्षम देखील आहोत. असं जर कोणी करत असेल, समाजात तेढ पसरत असेल, मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई ही केलीच जाईल. आणि कालचा जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही हे दाखवून दिलेलं आहे की लवकरात लवकर त्याच्यावरती कसं कठोर कारवाई होऊ शकते हे कालच्या आमच्या सर्व ॲक्शनमधनं दिसून आलेलं आहे. भारतातील प्रमुख कौटुंबिक फॅशन ब्रँड मॅक्स फॅशनने 12 जून 2022 रोजी रविवारी संध्याकाळी VR मेडिकल चौक नागपूर येथे आयोजित केलेल्या ग्रँड फिनालेमध्ये आपला मॅक्स लिटिल आयकॉन 2022 समारोप केला. गाला इव्हेंटने राज्यभरातील कुटुंबांचे लक्ष वेधून घेतले. MLI ने लिटिल चॅम्प्स आणि दिवांना गायन, नृत्य, चित्रकला स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित केले. मे महिन्यात 10,000 अधिक स्पर्धकांनी प्रेस जाहिराती, ऑनलाईन घोषणा आणि स्टोअर वॉक इनद्वारे स्पर्धेसाठी साइन अप केले. नागपूर आणि अमरावती येथे ऑडिशन्स पार पडल्या, ज्यात विविध वयोगटातील मुलांनी एक अप्रतिम शो सादर केला ज्याने परीक्षकांची मने जिंकली.
निवडलेल्या उमेदवारांना 12 जून 2022 रोजी मॅक्स लिटिल आयकॉन्स ग्रँड फिनालेच्या 10व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मॅक्स फॅशनचे प्रतिष्ठित पॅनल हे सर्व स्तरात अग्रणी आहेत. गायन स्पर्धेचे परीक्षक अनिल सहाणे, नृत्याचे परीक्षक सुप्रसिद्ध चेतन देशमुख, कलास्पर्धेचे परीक्षक कुमारी बबीता व अनिल सहाणे, फॅशन शो व वेशभूषा परीक्षक मिताली आंबेकर होत्या. क्षेत्रीय व्यवसाय प्रमुख पश्चिम भारत मॅक्स फॅशन श्री देवेश कुमार म्हणाले, मॅक्स इन इंडियाचे देशभरात 400 अधिक स्टोर्स आहेत. मॅक्स लिटिल आयकॉनची ही आमची 10वी आवृत्ती आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि आकर्षक कल्पनांसह गुंतवून ठेवत असतो. यावर्षी भारतातील अनेक शहरांमध्ये मॅक्स लिटिल आयकॉनचे आयोजन करण्यात आणि जास्तीत जास्त कुटुंबे आणि मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मॅक्स लिटिल आयकॉन मुलांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी डिझाईन केलेले आहे. मॅक्स हा लँडमार्क ग्रुपचा फ्लॅगशिप व्हॅल्यू फॅशन ब्रँड आहे, जो संपूर्ण कुटुंबासाठी कपडे, ॲसेसरीज आणि पादत्राणे देतो. 2004 लॉन्च केलेला हा ब्रँड त्यांच्या एव्हरीडे फॅशनसाठी ओळखला जातो आणि विवेकी खरीददारांना परवडणाऱ्या किमतीत अनेक पर्याय ऑफर करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. हा ब्रँड अत्यंत वेगाने विकसित झाला आहे आणि आता 170 अधिक भारतीय शहरांमध्ये, 400 अधिक स्टोरमध्ये आणि जगभरातील 19 अधिक देशांमध्ये उपस्थित आहे. 33 दशलक्षाहून अधिक विश्वासू ग्राहकांसह मॅक्स हा प्रत्येक कुटुंबासाठी सर्वात प्रिय ब्रँड आहे. मॅक्सने मुझे यहाँ पे जजिंग के लिए बुलाया है, तो मैं सबसे पहले तो मॅक्स का काफी शुक्रगुजार हूँ. और जितने भी हमारे युवा है उनको मॅक्स एक फैशन के साथ एक अच्छा टैलेंट भी दे रहा है और हमारे टैलेंट को आगे बढ़ा रहा है. जितने भी हमारे नागपुर के हमारे आर्टिस्ट हैं, जितने भी बच्चे हैं, उनको एक काफ़ी अच्छी अपॉर्चुनिटी मिल रही है. तो मुझे लगता है कि फैशन के साथ साथ उनको एक टैलेंट और एक प्लेटफॉर्म मिल रहा है, तो ये बहुत काफ़ी खुशी की बात है. मैं थैंक्स को सॉरी मैक्स को मैं थैंक्स बोलना चाहूँगा. और ऐसे ही हमारे सिटी के बच्चों को और हमारे देश के बच्चों को आप इस तरह इंकरेज कीजिए और आगे बढ़ाइए, बस मैं आपसे चाहता हूँ. थैंक यू सो मच. नमस्ते, मैं अनिल शाहने. आप सबका जो आप सब जो मुझे प्यार देते हैं, मैं राइटर, डायरेक्टर और म्यूज़िक कंपोज़र हूँ. और जैसे आप जानते हैं, और मैं यहाँ पे आज जो है यहाँ के नागपुर के जो युवा टैलेंट है, जो छोटे बच्चे हैं, जो उभरते टैलेंट है, उसके लिए जो मैक्स ने एक इनिशिएटिव लिया, मैक्स एक फैशन स्टोर रहने के बावजूद वो एक उभरते कलाकारों को एक मंच प्रोवाइड कर रहा है. आपको जैसे सबको पता है, मैं खुद नागपुर से हूँ और यहाँ नागपुर में टैलेंट की कमी बिल्कुल नहीं है. और इस टैलेंट को ढूंढ के निकालने का काम मैक्स फैशन ने किया है. मेरा उनको बहुत बहुत शुक्रिया अदा है कि नागपुर के इस नागपुर से जुड़े जुड़े नागपुर के इर्द गिर्द के सभी डिस्ट्रिक्ट से ऑलमोस्ट यहाँ पर पार्टिसिपेट कर रहे हैं. बहुत सारे उभरते कलाकारों को देख के मुझे बहुत खुशी हुई है. और इसी तरीके से आगे मैक्स जो है नए कलाकारों को मंच प्रोवाइड करेगा. और इसी आशा के साथ जो पार्टिसिपेटर यहाँ पे विजेता हुए उनको भी मेरे तरफ से ढेरों शुभकामनाएं. और आप सबका प्यार यूं ही बना के रखिए. धन्यवाद, नमस्कार. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड प्रतिक्रिया देत म्हणाले की आम्ही विधान परिषदेत 6 जागा लढणार आहोत. सदाभाऊ खोत यांचा अपक्ष अर्ज असला तरी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहे. राज्यसभा निवडणूक नंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष आणि पक्षात असलेल्यांचा देवेंद्रजींवर असलेला विश्वास निश्चितपणे अल्पमतात आणण्या इतका मतदान पुरस्कृत उमेदवाराला मिळेल. संपूर्ण सरकार अपयशी आहे असेही प्रसाद लाड यावेळी म्हणाले. माझी आणि राजसाहेबांची कौटुंबिक मैत्री आहे. उद्या त्यांचा वाढदिवस होता आणि उद्या ते कोणालाही भेटणार नाही असं काल त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे मी आज राजसाहेबांना भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली आणि बस ही नुसती एक सदिच्छा भेट आणि शुभेच्छा भेट होती, एवढंच मी सांगेन. आम्ही साईच्या साई जागा लढू अशी आत्तापर्यंत तरी परिस्थिती आहे. सदाभाऊ खोतांचा अपक्ष अर्ज जरी असला तो भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहे आणि आम्हाला खात्री आहे राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षांचा असलेला देवेंद्रजींवरचा विश्वास निश्चितपणे ह्या सरकारला अल्पमतात आणण्या इतकं मतदान भारतीय जनता पार्टी आणि पुरस्कृत उमेदवाराला मिळेल. निश्चितपणे होईल, आमच्या साईच्या 6 जागा निवडून येतील. आणि जी नाराजगी आहे ही नाराजगी अजून आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण सरकारच अपयशी आहे. हे सरकार द बेस्ट मुख्यमंत्री म्हणून ज्यांना म्हणतात जगभरातनं पुरस्कार मिळाला, परंतु त्यांच्याच लोकांना, त्यांच्या लोकप्रतिनिधींना
आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुख्यमंत्री कुठेतरी कमी पडलेले, वो किसी को नहीं मिलने वाले, इसलिए आज मैं उनको जन्मदिन की शुभकामनाएं देने आया था और उनकी तबियत के बारे में पूछने आया। भारतीय जनता पार्टी 6 की 6 सीट लड़ेगी। कांग्रेस और महाविकास आघाड़ी के लोग हमारे ज्येष्ठ नेता देवेंद्र फडणवीस से चर्चा करते हैं और उसके बाद अगर कोई पर्याय निकलता है तो मुझे मालूम नहीं, क्योंकि वो हमारे नेता है। लेकिन 6 के 6 सीट जीतने की ताकत भारतीय जनता पार्टी में है। राज्यसभा के चुनाव के बाद वो ताकत पूरे महाराष्ट्र ने देखी। विधान परिषदेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून अर्ज दाखल झालेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघार घेतलाय। त्यामुळे आता भाजपकडून 5 उमेदवार रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून 6 उमेदवार रिंगणात आहेत। सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याने आम्ही 5 जागा लढण्याचा निर्णय घेतलाय। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती, पण काँग्रेसने दुसरा उमेदवार माघार न घेतल्याने निवडणूक होत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आमची 5वी जागा निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। 6वी जागा लढणे शक्य नसल्याने सदाभाऊंचा अर्ज माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले काल मुक्ताईनगरमध्ये म्हणाले होते। यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की शिवसेनेचा एकही आमदार फुटलेला नाही, अपक्ष आमदारांनी मतं वेगळी दिली हे चर्चेच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे। राज्यसभेची एकच सीट निवडून आली म्हणून गावातील पहिला पैलवानच जणू काही निवडून आला असं चित्र निर्माण करण्यात आले, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव येथे दिली आहे। हे बघा, शिवसेनेचा आमदार एकही फुटलेला नाही, अपक्ष आमदारांनी मतं वेगळी दिली हे आपल्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून, चर्चेतून आपल्याला दिसतंय। शिवसेनेच्या लोकांनी जर या ठिकाणी काही मतं इकडे तिकडे दिली असती तर मग मुख्यमंत्री फेलिवर झाले असं आपल्याला म्हणायला काय अर्थ होता। पण आता एक राज्यसभेची सीट आली म्हणजे जणू काय गावामधला पैलवानच पण निवडून आला अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्यात आलेलं आहे। हारजीत ही होत असते, एका खासदाराची सीट आली नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्ही या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। तर मग राजस्थानमध्ये त्यांची एक सीट आली नाही, मग तिथल्या त्या ठिकाणी जे तुमचे प्रभारी आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? तर ह्या चर्चेच्या गोष्टी आहेत, यश अपयश हे सुरू आहे। वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. येत्या 20 जूनला यवतमाळहून अमरावतीला निघणाऱ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 100 किलोमीटरच्या लॉंग मार्चला जाहीर नोटीस द्यावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे इतर प्रश्न सोडवून राज्य सरकार व प्रशासनाचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळीनाद आंदोलन करून आक्रोश व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका या आक्रोश आंदोलनात सामील झालेले पाहायला मिळाले. केंद्र पुरस्कृत A22C योजनेत ग्रामीण आदिवासी व शहरी भागात 2 लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. 46 वर्षाचा कालावधी संपूनसुद्धा महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाचे कर्मचारी मानायला तयार नाही. 30 वर्ष सतत आंदोलन केल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 8,300 रुपये, अंगणवाडी सेविकांना 5,900 रुपये, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना 4,450 रुपये मानधन दिले जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी केंद्रातील 6 महिने ते 3 वर्षे, 3 ते 6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना आहार व शिक्षण देणे, गरोदर व स्तनदा मातांना आहार वाटप करणे व आरोग्याची माहिती देणे व इतर अनेक दैनंदिन कामे करावी लागतात. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ करू व त्यांच्या सेवाशर्तीत सुधारणा करू असे लेखी वचननामा महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. परंतु 2.5 वर्षाचा काळ उलटूनसुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्याचे कोणतेही ऑरेशन महाविकास आघाडी सरकारने सोडवले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 20 जून ते 25 जूनपर्यंत असा 100 किलोमीटर अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी पदयात्रा काढणार आहेत. त्या पदयात्रेची जाहीर नोटीस देण्यासाठी व इतर प्रश्न सोडून इतर मागण्यांकडे राज्य सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केले असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष MA पाटील यांनी सांगितले. याने काही झालं नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करणार असल्याचे MA पाटील यांनी सांगितले. बाईट महाराष्ट्रामध्ये 2 लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत आणि या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, समजा सेविकांना 8,500 रुपये पगार मिळतो, मदतनीसांना 4,500 मिळतो, यांचं म्हणणं असं आहे की आता यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे, या ग्रॅच्युटीला पात्र आहेत, याचा अर्थ त्या सरकारी कर्मचारी आहेत. तर या लोकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे आणि त्याचा निर्णय होईपर्यंत भरीव स्वरूपाची त्यांना मानधनवाढ दिली पाहिजे, ही मागणी आहे. केरळामध्ये, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये 10,000, 11,000, 12,000 रुपये पेमेंट मिळतं. इथल्या लोकांना खूप कमी मिळतं त्याच्यापेक्षा. आणि आणखीन तेवढीच महत्त्वाची मागणी की यांना सेवा समाप्तीनंतर अर्ध्या पगारा एवढी रक्कम पेन्शन म्हणून दिली पाहिजे. आणि मागण्या आहेत, त्यांना मोबाईल दिले गेलेले नाहीत, पैशाची तरतूद केलेली आहे परंतु मोबाईल दिलेले नाहीत. आणखीन एक मागणी आहे की लहान मुलांना जो आहाराची रक्कम दिली जाते 8 रुपये, ही फार कमी आहे, ही वाढवली पाहिजे, तिपटीनं केली पाहिजे. कारण त्या 8 रुपयामध्ये काम ते देऊ शकत नाही आहे. मुलांचं जे काही पोषण होण्याकरता जेवढं काही खायला द्यायला पाहिजे तेवढं ते देऊ शकत नाही. त्यामुळं मुलांच्या पोषण आहाराची रक्कम तिपटीनं वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीचे घमासान पाहायला मिळणार आहे. विधान परिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली असून भाजपचे 5 तर महाविकास आघाडीचे 6 उमेदवार एकमेकांशी भिडणार आहेत. भाजपच्या वतीने सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या क्षणी आपला अर्ज माघार घेतला असून राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजीराव गर्जे यांनी आपली उमेदवारी अर्ज माघार घेतला. त्यामुळे आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका खासगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. आमगाव येथील तक्रारदार हा आधी जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याच्या विरोधात आमगाव पोलिसात तक्रार आली असून त्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले. त्यासाठी तक्रारदार याला गुन्हा दाखल न करण्यासाठी 5 लाख रुपये लाचेची मागणी एका खाजगी इसमामार्फत करण्यात आली. तडजोडीअंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले, पण तक्रारदार याची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
त्यानुसार सापळा रचत आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पवार व खाजगी इसम अनिल सोनकनवरे याला लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1,00,000 रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात येतो, मात्र गेल्या 3 जूनपासून अचानक पोर्टल बंद पडल्यामुळे अचानक खरेदी बंद झाली आहे. त्याचबरोबर सध्या पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने पुन्हा बळीराजा संकटात सापडलाय. यवतमाळ जिल्ह्यात 1,50,000 हेक्टरवर रब्बी हंगामातील हरभरा होता. रब्बी हंगामातील हरभरा खरेदीसाठी मार्चपासून केंद्र सुरू करण्यात आले होते, मात्र नाफेड उद्दिष्ट पूर्ण झाल्याने हरभरा खरेदी बंद झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचा हरभरा घरात आहे. खाजगीत भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना नाफेडचा आधार होता, मात्र त्यांनी हात वर केल्याने व पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. तर नाफेडची चना खरेदी सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. समाजातील पत्नी पीडित पुरुषांनी औरंगाबाद जवळील असलेल्या पत्नी पीडित आश्रमात वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. त्रास देणारी बायको, सात जन्म काय, सात सेकंद सुद्धा नको असे साकडे घालत पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. गेल्या 7 ते 8 वर्षापासून औरंगाबाद जवळील असलेल्या पत्नी पीडित आश्रमात वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते. पत्नीच्या जाचाने पीडित असलेली पुरुष मंडळी पिंपळाला साकडे घालून पिंपळ पौर्णिमा साजरी करतात. यावर्षीही वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मुंजाला साकडे घालत, हे मुंजा, हे यमराजा, उद्या आमच्या बायको येऊन तुला खोटे साकडे घालतील, त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नकोस, अशा बायकांच्या ताब्यात जाण्यापेक्षा तुझाच सहारा चांगला. भांडखोर बायका, आम्हाला 7 जन्म तर काय पण 7 सेकंद देखील नको, असे म्हणत पत्नी पीडितांनी आज पत्नी पीडित पुरुष आश्रमात एकत्र येऊन पिंपळ पौर्णिमा साजरी केली. यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मनाळ, चरणसिंग गुसिंगे, भिक्कन चंदन, संजय भांड, बनकर, नाटकर, कांबळे आदी पत्नी पीडित व सहपीडित मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी भरत फुलारे. आज आम्ही सालाबादाप्रमाणे इथं पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे. आपण जर बघितलं तर एक संविधानाने तसा अधिकार दिलाय, संविधानाने अधिकार दिलाय का घटनेचे तरतुदीप्रमाणे आर्टिकल 21 आहे, सांगतं का राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ही जी राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी जी पुरुषांची आहे, हे कुठंतरी व्हायोलेशन होऊ लागलंय. इथं संविधानिक अधिकार जो आहे पुरुषांचा तो कुठंतरी चालला आहे. एकतर्फी कायदे बनत गेले, एकतर्फी कायदे बनत गेले, त्या टायमाला महिला ह्या अबला होत्या. आणि आज महिला सबलीकरण करण्यासाठी हे सगळे कायदे बनले गेले, पण महिला सबलीकरण करण्याच्या चक्करमध्ये कुठंतरी पुरुष अबला होतील, पुरुष अबला होऊन कुठंतरी आत्महत्या करण्याच्या वेळेवर येतील, हे कुठंतरी कायदे बनले त्या टायमाला याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, म्हणून आज पुरुष खऱ्या अर्थाने अबला झालाय. आणि या पुरुषांना सबलीकरण करण्याची आज गरज आहे. आज जर पुरुष वाचला नाही तर कुटुंब व्यवस्था वाचणार नाही. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये फक्त एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.